उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांना पुन्हा एकदा आमदार करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. शनिवारी रानसई येथे ग्रामस्थांच्या वतीने आदिवासी समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार महेश बालदी, उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोये, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष म्हात्रे, युवा नेते रुपेश धुमाळ, माजी सरपंच प्रकाश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर खरत, केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, संजय टेंबे, जीवन टाकले, विजय मुरकुटे, युवा नेते समीर मडवी, रानसई विभागीय अध्यक्ष श्याम लेंडे, सरपंच राधा पारदी, उपसरपंच सुरेश पारदी, ग्रामपंचायत सदस्य रेखा चौधरी, बेबी शेंगवा, राधा दोरे, दीपिका दोरे, नागेश केंगे, युवा कार्यकर्ते नारायण बरतोंडे, नामदेव पारधी, माजी सरपंच हर्षद कुराडे, महादेव भगत, अशोक कवठे, बाळाराम चौधरी यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज एक पूर्ण कांचन योग की या वाडीमध्ये मी येण्याचा एक इतिहास आहे. तो इतिहास असा आहे की 2014 ला आमदारकी हरलो. सुभाष शेठनी मला अनेक पाण्या दाखवले. हे सुभाष शेठ मात्र दाखवलेचे आमचे त्या विभागाचे अध्यक्ष यांनी मला सांगितलं की साहेब एकदा त्या रानसईला चालला. मी रानसईला आलो. सुभाष शेठनी सांगितल्यामुळे या सगळ्यांनी बँड बीड आमचं स्वागत वगैरे केलं. आरत्या झाल्या, आम्ही त्या वाडीत गेलो. काम तुमच्या वाडीत त्या वाडीमध्ये स्वागत झालं. म्हणजे लाईट कधीपासून नाही तर म्हणाले 4-6 महिने झाले लाईट नाही. 6 महिने झाले लाईटच नाही. हो काय मोबाईल चार्ज करायचा असेल तरी खालच्या तुमच्या वाटून जाईल. मी त्याला नाहीला स्वागत घेतलं, उच्च घेतलं, बाकी तुम्ही काय भाजपत प्रवेश करू नका. मी जर तुम्हाला 1 महिन्यात लाईट देऊ शकलो नाही तर तुम्ही आयुष्यभर भाजपत यायचं नाही हे सांगून आपण गेलो. सुभाष मी दुसऱ्या दिवशी सकाळी मंत्रालयात गेलो. आपल्याला तो किडा आहे एकदा सरकी करतो. एकदा आटा फिरला का आपण तो पूर्ण सकाळी आटलं मंत्रालय. तेव्हा बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे आत्ताचे प्रदेश अध्यक्ष तेव्हा म्हणून ऊर्जा मंत्री होते. म्हटलं बावनकुळे साहेब एका दुर्गम वाडीमध्ये अर्जंट लाईट करतो आणि म्हटलं प्रतिष्ठा आहे. मी त्याला सांगितलं तुम्ही गाव आटोच प्रवेश करू नका जिथपर्यंत तुमच्या गावात लाईट येणार नाही. मग अडचण काय म्हटलं काय नाही सी नसा का 8 दिवसात लाईट होतो. मला आजही आठवतो बावनकुळे मी फोन उचलला सी ना फोन लावला सी भांडू म्हणजे या पूर्ण विभागाचा एमएसएमईचा सी ना सांगितलं हे बघ आज फोन केलाय आज बुधवार तर रानसई वाडीत जर लाईट गेली नाही तर पुढच्या गुरुवारी तू माझ्या गावाला नागपूर आलो. म्हटलं आता 8 दिवसात काय अडचण येणार नाही. आपण परत निघालो. तिथे बघतोय तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, कोण पोकलेट शोधतोय, कोण ट्रेन शोधतोय, कोण हायड्रा शोधतोय, कोण वाडी. म्हटलं झालं काय काय नाही साहेब लाईट द्यायची 2 दिवस. म्हटलं 2 दिवसात नाही झालं 10 दिवसात नाही माझं काय घेणार नाही. तर आपण दुर्लक्ष केलं. मग त्याने हायड्रा आणला कुठून काय आणला तो ट्रान्सफॉर्मर बदलला. गेल्या वेळेला आमदार झालो या सर्व सहकार्याने फार चांगलं काम केलं. या ठिकाणी ही सर्व टीम आमची रानसईची फार उत्तम 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 सर्वोत्तम आहे. त्याच्यात काही कुठे अडचण नाही. आत्ता ज्यांनी मनोगत केलं तो बीई सिव्हिल आहे. त्यांनी MBA केलं. त्याच्यानंतर त्यांनी मास्टर्स केलं कुठूनतरी वाशिव आणि तो माझ्याकडे आला. तो मनोज भोयरांकडे काम करायचा. तर त्याला म्हटलं बाबा कुठे काम करायचं आहे कसं करायचं आहे. तर त्याचं जेव्हा इंटरव्ह्यूला मी पाठवला त्याला एका ठिकाणी तेव्हा तू इंटरव्ह्यू घेणारा मला म्हणाला तू साहेब काय टॅलेंट आहे. तो म्हणे आदिवासी समाजातला प्रोग आहे पण एवढा हुशार आहे की त्यांनी ते कोर्स अनेक कॉम्प्युटरचे कोर्स केले हे केले ते केले. म्हटलं म्हणजे काय आदिवासी डोकं नसतं असं थोडी. दोन आहेत आमच्याकडे इंजिनियर या वाडीत दोन आहेत. नारायणचा मुलगा एक इंजिनियर आहे. ते म्हणे सिव्हिल इंजिनियर. म्हटलं सिव्हिल इंजिनियर आणि त्यांचे तर दोघांचे मार्कही चांगले आहेत. आणि म्हटलं गावा
आनंद वाटतो आणि त्या दोघांनाही त्या कंपनीने चांगल्या पगारावर नोकरीला ठेवलं आणि आज तिथे आम्ही ज्या ऑफिसमध्ये गेलो अभिमान आणि गर्व वाटतो की या वाडीला या लोकांना